एचआयव्ही बाधित म्हटलं की एक तो एक स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन. जो आयसोलेट केलेला मुलगा आहे तो कंटिन्युअसली पेननी तो ओरडत असायचा. आम्ही मी नेहमी म्हणायचे की मी दत्त संप्रदायातली आहे, तो माधुकरी मागणं हे आम्ही करत आलो आहे. ॲज अ सोशल वर्कर नेहमी तुम्हाला एक मुखवटा लावायला लागतो. सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी थिटे या गेल्या अनेक वर्षांपासून एचआयव्ही बाधित मुलांसाठी काम करत आहेत. तेजस्विनी या स्वतः सदन कुटुंबातून असल्या तरी लहानपणापासूनच समाजकार्याचं बीज त्यांच्या मनात रोवलं गेलं. जागर नवदुर्गांचा या कार्यक्रमात आज आपण त्यांच्या आणि त्यांच्या समाजकार्याविषयी जाणून घेणार आहोत. तेजस्विनी ताई, या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझा पहिला प्रश्न असा की तुमच्या कामाचा थोडासा परिचय द्या, म्हणजे तुम्ही इतके 15 वर्षांपासून नेमकं काय काम करतात या विशेष मुलांसाठी. विशेष मुलांसाठी म्हणजे जी एच आय व्ही पॉझिटिव्ह जी मुलं आहेत, तर त्यांचं राष्ट्रसंत परमपूज्य भय्यूजी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि त्यांचं जे पुण्याचं प्रोजेक्ट होतं तर ते मी बघते आहे, म्हणजे बघत होते आधी. एक 10 वर्ष हे प्रोजेक्ट इथे चालू होतं. सो त्यांच्या प्रेरणेतून त्यावेळेला, म्हणजे 2008 साली आपण ते चालू केलं होतं, तर त्यावेळेला ते नीड बेसिस प्रोजेक्ट होतं, अजूनही आहे. काय होतं या गोष्टींमध्ये की जसं आत्ता करोना आहे त्यावेळेच्यापासून तो एक एच आय व्ही पॉझिटिव्ह किड्स किंवा कोणीही एच आय व्ही बाधित म्हटलं की एक तो एक स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन, ते आपण कितीही म्हटलं तरी त्या गोष्टी आहेतच. बऱ्यापैकी नेट आणि बाकीच्या गोष्टींमुळे जरी लोकांना त्यातली माहिती झालेली असली, त्याचं प्रमाण कमी झालं आहे म्हणता येईल किंवा थोडं डिस्क्रिमिनेशन कमी झालं आहे म्हणता येईल, पण तरीही अजून त्यांचा स्वीकार असा पूर्णत्वानी समाजाच्या मूळ प्रवाहात केला जात नाही आणि होत नाही. आणि त्यामुळे काय होतं की एक अशी प्रोजेक्ट्स किंवा अशा संस्था त्यामुळे उदयास येतात की ज्या नाही आल्या पाहिजे. जसं आपण म्हणतो की ओल्ड एज होम नाही आले पाहिजे, तसंच या पद्धतीने एक प्रत्येक गोष्टीचं सेग्रिगेशन नाही झालं पाहिजे जर आपण त्यांना मूळ प्रवाहात आणलं तर. सो ते अजून होत नाही, त्यामुळे अजूनही भरपूर संस्था कार्यरत आहेत आणि त्याची नितांत गरज आहे. आणि ते लक्षात घेऊनच हे प्रोजेक्ट उदयास आलं. आणि याची सुरुवात कशी झाली, म्हणजे एखादी अशी घटना घडली किंवा काय असं झालं की तुम्हाला वाटलं की आपण इथून कार्य करायला पाहिजे यांच्यासाठी? ॲक्च्युली तसं बघायला गेलं ना तर माझा प्रवास खूप वेगळा आहे. मी एक सधन कुटुंबातली मुलगी आहे. ॲक्च्युली आवड पहिल्यापासून सोशल ॲक्टिव्हिटींची किंवा एक बाळकडू जसं मिळतं तसं मला माझे आजी आजोबा आई वडील यांच्याकडून ते पहिल्यापासून होतं. आणि भय्यूजी महाराज हे माझे सद्गुरू आहेत, तर त्यांच्या प्रेरणेतून काहीतरी सामाजिक कार्य करणं हे कुठेतरी जाणवायला लागलं जेव्हा मी ते प्रोजेक्ट्स किंवा एक कर्माचा वर भर देऊन कामं करणारी त्यांचे सगळी प्रोजेक्ट्स होती. सो त्यांनी जेव्हा ते प्रोजेक्ट्स 2-3 प्रोजेक्ट त्यांनी सांगितली होती, कन्याभ्रूण अत्याचार रिलेटेड काही होती आणि या रिलेटेड जेव्हा आमचं आधी ॲक्च्युली इंदोरमध्ये करायचं चाललं होतं ते प्रोजेक्ट, तर तिथेही नंतर ते आम्ही चालू केलं. पण पुण्यासारख्या ठिकाणी मला काहीच माहीत नव्हतं याविषयी, काहीच माहीत नव्हतं. सदर कुटुंबातनं एक म्हणतो ना, सधन कुटुंबातनं माझी 2 मुलं, माझा पूर्ण एक फॅमिली संसार आणि ह्या गोष्टी चालू असताना जेव्हा मी प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या नीड आणि अगदी तळागाळात पोचेपर्यंत जेव्हा त्या गोष्टी जाणवायला लागल्या, म्हणजे अगदी म्हणू शकतो एच आय व्हीतला एज पण माहीत नव्हता त्यावेळेला, तर त्या प्रोजेक्टचं सगळा काय म्हणतो माहिती करून घेण्यामध्येच 1.5 ते 2 वर्ष गेली. मग ससूनमध्ये जाणं, वेगवेगळे ज्यांनी याच्यावर काम केलेली आहेत ते सोशल वर्कर आहेत किंवा MSW झालेल्या मोठे पोस्टवर जे काही कुठल्या याच्यात आहेत काही संस्थांना भेटी देणं झालं, तर याच्यामार्फत एक डाटा सर्वे किंवा काय नक्की आहे आणि त्याच्यात अजून काय कुठे लूफॉल आहेत. संस्था आहेत पण त्यांच्यामध्ये पण भरपूर काही लूफॉल्स होते किंवा त्यांना भरपूर सामना करायला लागला बऱ्याच गोष्टींचा. टचवूड, माझ्या किंवा अनुभवात तसं काही झालं नाही, उलट खूप सपोर्ट मिळत गेला. पण त्या पद्धतीने आम्ही सगळा सर्वे करून ते प्रोजेक्ट चालू केलं. त्यामध्ये मुलांना आपण ज्या पद्धतीत दिवसभराची दिनचर्या त्यांची ठरलेली असायची आणि जास्त करून 17 वर्षापर्यंत आपण त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग, प्री व्होकेशनल ट्रेनिंग
या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं प्रयत्न करायचे, कारण शेवटी संस्थेमधनं जेव्हा ते बाहेर पडायचे तर त्यांना कुठेतरी एक स्किल बेस्ड ट्रेनिंग असलं पाहिजे. कारण जसं मी म्हटलं की जास्त करून यांचं हॉस्पिटलायझेशन आणि आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुलं जास्त करून शाळेत जाऊ शकत नसायची मोस्ट ऑफ द टाईम. शाळेचे एक्सपिरियन्सेस पण असेच आहेत, भरपूर शाळांनी आम्हाला त्यावेळेला ॲडमिशन्स नाकारल्या होत्या. मग शिक्षण अधिकाऱ्यांची थोडीशी मदत घेऊन त्यांना लेटर वगैरे देऊन मग काही म्हणजे दोन्ही वर्गांचे एक्सपिरियन्सेस आपल्याला आलेत की जे ज्यांनी नाकारलंसुद्धा आहे आणि ज्यांनी स्वतःहून स्वीकारलं पण आहे आणि त्यांनी मदतीचा हात एक लाँग टर्म दिला की लाईफ लाँग आम्हाला ते टेन्शन नसायचं. उलट जेवढं आम्हाला टेन्शन असायचं तेवढं त्या वर्गाकडनं म्हणजे मुलं आली नाही की त्या प्रिन्सिपल्सचे फोन असायचे, आली नाहीत मुलं, आजारी आहेत का, बरं आहे का, म्हणजे असेही मिळायचे. डोनर्स जे यायचे ते डोनर्सच्या बेसवरच सगळा जी तदाद होती आमची की एका हाकेच्या ह्याच्यावर आमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल व्हायच्या आम्हाला. आणि महिला आणि यांचा जो वर्ग होता तर त्यांचीही नंतर मग आम्ही त्यांच्यासाठीसुद्धा मग तिथून एक संकल्पना म्हण किंवा एक गरज होती, कारण ती की त्यांना परत कशा एक सर्वाईव्ह होण्यासाठी लाईफ लाँग तर ते संस्थेत नाही राहू शकत, तर त्यांना त्यांचं कुठेतरी एक फॅमिली आणि कुटुंब म्हणजे थोडक्यात की समाजाने त्यांचा स्वीकार करणं, तर तशी आम्ही त्यांची लग्नही लावून दिली. म्हणजे जी मोठी मुलं होती 18-19 पुढे मग ती नंतर आमच्याबरोबर काम पण करायची, कारण त्यांना ऑलरेडी ती फॅमिली सोडून बाहेर जायचं नसायचं, त्यामुळे तीच मुलं मोठी होऊन ही बाकीच्या मुलांना सांभाळणं आणि मग बाहेरच्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या थ्रू भरपूर मग त्यांच्याशी त्यांची लग्न करून देणं असे पण झाले आहेत. काही लोक म्हणजे 2-3 केसेस असे आहेत की त्यांची लव्ह मॅरेज झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये असं होतं की समोरची व्यक्ती आहे ती नॉन पॉझिटिव्ह आहे आणि तरीही ती विलिंग टू होती की तिला सगळं माहीत असताना पण एक स्वीकार. ॲज अ सोशल वर्कर नेहमी तुम्हाला एक मुखवटा लावायला लागतो, म्हणजे तुम्ही किती पेनमध्ये असलात किंवा तुमच्या घरात काही झालेलं असलं, म्हणजे आम्ही तिथे सगळे सण साजरे करायचो, प्रत्येक गोष्टी ॲक्टिव्हिटीज असायच्या, त्यांना पणत्या रंगवायला शिकवणं, त्यांना आकाशकंदील बनवणं, कारण ही सगळी वोकेशनल ट्रेनिंग होती की ज्याच्या माध्यमातून तिथे मुलं बनवायची, त्याचं आम्ही एक्झिबिशन लावायचो, म्हणजे मुलांना इंट्रोड्यूस करून द्यायचो लोकांशी, तर लोक खूप छान त्यांना सपोर्ट करायची आणि त्यांना खूप छान वाटायचं. पण जेव्हा काही लोक यायची हेही एक्सपिरियन्सेस असायचे की जो स्टिग्मा आहे मग फोटो काढायला फक्त येणं, तुम्ही देणार पण तुम्ही हात नाही लावणार लांबून असायचं, मग मुलांचे हे प्रश्न असायचे की मम्मी ह्या गोष्टी की तुझ्यासमोर ते उचलून घेतात पप्पी घेतात, पण मग खाली गेल्यावर किंवा आम्हाला मग कोणाला एक लांब बसून ठेवतात कोणी हात लावत नाही असं का. आणि जेव्हा संस्थेत येतात तेव्हा लहान मुलापासून पहिल्या जेव्हा कळते होतात तेव्हा पहिला प्रश्न असतो किंवा ART सेंटरला जेव्हा आपण म्हणतो वयात येतात आधी त्यांना माहीत नसतं की HIV म्हणजे काय किंवा काही गोळी देतात का देता तुम्ही, ही गोळी रोज का घ्यायची, म्हणजे बऱ्यापैकी मुलं गोळ्या टाकून देणं, म्हणजे हे इन्सिडेंट्स वारंवार मग समोर उभं राहून ती खायला घालणं, कारण दॅट इज कंपल्सरी त्यांच्यासाठी. पण हे जेव्हा कळतं की कुठल्या मार्गाने HIV होतो, ART सेंटरला जेव्हा ते जायला सुरुवात होतात तेव्हा हे प्रश्न येतात की आम्ही ह्याच्यापैकी काही केलेलं नाही आहे, सो आम्हाला का, वाय मी, हा जो मोठा प्रश्न असतो ना त्याच्यातनं त्यांना त्या टीनेजमध्ये बाहेर काढणं खूप गरजेचं असं आणि प्रॉपर वेनी की कुठेही त्यांना तो त्याचं गालबोट न लागता किंवा गांभीर्य पण त्याचं तेवढं गांभीर्य पण त्यांना जाणवलं पाहिजे की हे सोपं नाही आणि लाईफ लाँग तुम्हाला जगायचं, सो ॲक्सेप्टन्स आला तरच ते सर्व्हाईव्ह होऊ शकतील. कोणाचा तरी वाढदिवस का रक्षाबंधनचा असं काहीतरी कार्यक्रम होता आणि सडनली आमच्याकडे एक मॅनेंजायटिसची केस होती. ती मुलगी हार्डली 3 होती, ऑलरेडी तिला पॅरलाइज ती कंटिन्युअसली व्हायची खाताना आणि याच्या त्यामुळे तिची ट्रीटमेंट ऑन गोईंग होती, क्लास स्टेजला होती, पण तरीही त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे 6 ते वर्षभर आम्ही धरून चाललेलो होतो, पण सडन असं काही घडेल असं काहीच वाटलं नव्हतं. खाणं वगैरे जस्ट झालं आणि एक रेस्टचं टायमिंग होतं थोडंसं लहान मुलांचं, आळीपाळीने वेळा बदलून असायचं, सो ती उठून पाणी पिऊन वगैरे सगळं, आणि त्यावेळेला तिचे वडील पण होते, त्यांना खूप मोठी जखम झालेली होती पायाला, सो त्यामुळे ते ट्रीटमेंटला आमच्याकडे त्याच वेळेला होते. सो
सो हे होतानाच ती एकदम सडनली कोलॅप्स झाली. कोलॅप्स झाल्या झाल्या मी गाडीमध्ये ॲज युजल हे यूज टू होतं मला. सो आम्ही घालून पटकन कोंडव्याला आम्ही हॉस्पिटलला तिला घेऊन गेलो. म्हणजे माझ्याबरोबर एक 18 वर्षाचीच जिने पत्रकारितेमध्ये काम केलेलं होतं आवडीमुळे आणि एक बाल हे म्हणू शकतो आपण. आणि ती मुलगी तिला घेऊन बसलेली होती मागे जाऊन दवाखान्यात नेऊन आणेपर्यंत. दवाखान्यात नेऊन टेबलवर टाकल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की शी इज नो मोर. सो आमच्यासाठी खूप ते पेनफुल होतं तिथून, कारण हलवतोय आम्ही, कारण काही हालचाल नाही आहे, काही गोष्टी नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की अजून 6 महिने तरी शी कॅन सर्वाईव्ह. पण फॅक्ट इज अ फॅक्ट हे मला कळत होतं, पण मागे जे बसलेले होते आणि जे ऑलरेडी जे आहेत आणि कार्यक्रम घेतलेला होता. सो कारमध्ये सगळ्या गोष्टी होत्या, ती कारमध्ये होती. नंतर खाली आणून एका ठिकाणी तिला झोपवलं, फक्त रॅप करून तो कार्यक्रम केला. येईपर्यंत त्या रस्त्याने पूर्ण आम्ही रडत होतो सगळे. आणि तू दाखवू नाही शकत ना, जे मी म्हटलं की मुखवटे तुम्हाला इतके घालावे लागतात. कारण आम्ही, मी नेहमी म्हणायचे की मी दत्त संप्रदायातली आहे, तो माधुकरी मागणं हे आम्ही करत आलो आहे. मी माझ्या मुलांसाठी मी मागत राहते. सो मला नाही काही त्याचं वाटत, पण विच इज व्हेरी पेनफुल एक्सपिरियन्स की अशा वेळेला की मध्ये सगळं आमचा तो कार्यक्रम छान हसत सगळं खूप छान झाला. रक्षाबंधनचा याचा कार्यक्रम सगळा झाला, त्यांनी डोनेशन दिलं मुलांसाठी खाऊ वगैरे, तो सगळा आम्ही छान केला. 1-3 तास त्याच्यामध्ये गेले. ते सगळं झाल्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली आणि तिथून आम्ही मग ठोसरबागला गेलो. सो असेही काही एक्सपिरियन्सेस आहेत जे आयसोलेशनचे के किंवा जे मी म्हटलं की जे लास्ट स्टेजला असायचं, तर आम्ही एक रूम केली होती छोटी. सो कंटिन्युअसली पेन खूप असतं आणि त्यावेळेला हॉल आमचा पूर्ण 2 हॉल जे होते ते फक्त त्याला भिंती नसायच नव्हत्या म्हणजे. सो एक जस्ट आम्ही एक सेग्रिगेशनची रूम केली होती, सेग्रिगेट करून सॉरी. सो ती आयसोलेशनच्या रूममध्ये मग तिथे बाकीची सगळी इक्विपमेंट म्हणजे सलाईन वगैरे जे डॉक्टर यायचे, तो असे 6 महिने वर्ष जी मुलं मेडिसिन्स अवॉइड करायची किंवा एड्सवर गेलेली आहेत, सो त्यांचं आम्हाला सगळं जी बेडरिडन व्हायची, मग त्यांचं क्लिनिंग आहे, त्यांचं सगळं गोष्टी आहेत, कंटिन्युअसली ती ओरडत असायची. म्हणजे एक म्हणतो ना की आपण काहीच नाही जगत, आपण काहीच नाही जगत, पण अशा ह्याच्यात सुद्धा नॉर्मल लाईफ माझी मुलं जगली आहेत. की ती 2 वर्षापासूनची ती 14-15 वर्षाची मुलं हॉलमध्ये आहेत, त्यांची शाळेचं टायमिंग आहे, ती मुलं जेवत आहेत. जो आयसोलेट केलेला मुलगा आहे तो कंटिन्युअसली पेनने तो ओरडत असायचा, त्याचं क्लिनिंग असायचं, त्याच्या बाकीच्या गोष्टी असायच्या. पण त्या ह्याच्यातही फक्त ते विचारायचे की तिथे आकाश का नाही उठत आहे, कधी बरं होणार आहे त्याला, किंवा मुलं एकमेकांचेच करायचे. म्हणजे ह्याला जखम झाली, त्याला स्किन इन्फेक्शन झालं, त्यांना माहीत असायचं काय करायचं. सो ते एक वेल ट्रेंड होणं म्हणतात ना, जी परिस्थिती शिकवते, त्यामुळे त्याच्यातनं शिकायलाही खूप मिळालं. आणि गॉड ग्रेस जेवढ्यांचं जे काही गोष्टी झाल्यात त्या खूप टचवूड खूप चांगल्या झाल्या. आताच आपण तेजस्विनी ताईंचा प्रवास जाणून घेतला, किती डिफिकल्टीज आल्या तरीही त्यांनी हार मानली नाही, अगदी धैर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरं जात त्यांनी आजपर्यंत हे कार्य केलं आहे. आणि त्यांच्या पुढच्या कार्याला लोकसत्ता.com कडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू ताई.